नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी नॉलेजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, मग जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये बसले, मित्रांनो काही करंट अफेअर जे चालू घडामोडी जे एक्झाममध्ये 6 महिन्याच्या आधी विचारले जातात मित्रांनो, जे प्रत्येक एक्झाममध्ये कोणतीही एक्झाम असो, तसं आपण थोडंसं आरोग्य विभागाबद्दल थोडंसं भर देत आहे मित्रांनो. जेही करंट अफेअर असेल आपलं, की आता एक्झाम असली तर एक्झामच्या 6 महिन्याच्या आणतील करंट अफेअर नक्की विचारतात मित्रांनो, तेच क्वेश्चन आपण यामध्ये काढलेले आहेत. तर मित्रांनो 10-15 क्वेश्चनच काढलेले आहेत, पण खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि खूप महत्त्वाचे असे प्रश्न काढलेले आहे मित्रांनो. तर बघूया आपण. बाय बाय करोना या शीर्षकाखाली कोणत्या देशाने जगातले पहिले वैज्ञानिकदृष्टीचे कार्टून पुस्तक प्रकाशित केले मित्रांनो? तर बाय बाय करोना या शीर्षकाखाली कोणत्या देशाने जगातले पहिले वैज्ञानिक दृष्टीचे कार्टून पुस्तक प्रकाशित केले? तर भारत हा देश. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. बघा, इंडिजेन जीनोम प्रकल्प कोणत्या बाबीशी संबंधित आहे? इंडिजन जीनोम म्हणजे व्यक्तीचे जीवनक्रम. तर व्यक्तीचा जीवनक्रम या संबंधित आहे मित्रांनो, व्यक्तीच्या जीवनक्रमाविषयी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, चीनच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाजाचे नाव काय होते? तर चीनच्या पहिल्या विदेशी विमानवाहू जहाजाचे नाव काय होते? तर सिंगडोंग हे चीनच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाजाचे नाव होते. रीडिंग बिटवीन द लाईन्स हॉट द वर्ल्ड रिअली थिंग्स ऑफ टीचर्स. रीडिंग बिटवीन द लाईन्स हॉट द वर्ल्ड रिअली थिंग्स ऑफ टीचर्स या शीर्षकाखाली कोणत्या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला? तर वर्क्री फाउंडेशन या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केलेला आहे मित्रांनो. मित्रांनो या पुस्तकावर खूप छान असं पुस्तक आहे मित्रांनो. या पुस्तकावर आपण एक थोडंसं नेक्स्ट लेक्चरमध्ये थोडीशी माहिती सांगूया मित्रांनो, नेक्स्ट लेक्चरमध्ये. नंतर बघूया, शांघाय सहकार्य संघटनेच्या विदेश व्यापार आणि अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या मंत्र्यांची 19वी बैठक कोणत्या देशात आयोजित केली आहे मित्रांनो? तर शांघाय सहकार्य संघटनेच्या विदेश व्यापार आणि अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या मंत्रालयाची 19वी बैठक ही भारत येथे आयोजित केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, सेक्युअर ॲप्लिकेशन फॉर इंटरनेट म्हणजे SAI सेक्युअर ॲप्लिकेशन फॉर इंटरनेट नामक एक सुरक्षित मेसेजिंग ॲप कोणत्या संरक्षण दलाने विकसित केला आहे? तर भारतीय भूदलाने सेक्युअर ॲप्लिकेशन फॉर इंटरनेट हे नामक सुरक्षित मेसेजिंग ॲप तयार केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन विचारू शकतात मित्रांनो. कोणती संस्था स्टेट फायनान्स विषयक वार्षिक अहवाल प्रकाशित करते? हा एक क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे बघा. तर भारतीय रिझर्व्ह बँक ही स्टेट फायनान्स विषयक वार्षिक अहवाल प्रकाशित करते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इलेक्ट्रिसिटी ॲक्सेस इन इंडिया अँड ब्रेंच मार्किंग डिस्ट्रीब्युशन युटिलिटीज अहवाल कोणत्या संस्थेने प्रसारित केलेला आहे? तर इलेक्ट्रिसिटी ॲक्सेस इन इंडिया अँड बॅच मॅकिंग डिस्ट्रीब्युशन युटिलिटीज हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केलेला आहे? तर नीती आयोगाने हा संस्थेने प्रकाशित केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोलिन्स डिक्शनरी संस्थेने कोणत्या शब्दाला वर्षाचा शब्द म्हणून घोषित केले आहे? तर कोलिन्स डिक्शनरी संस्थेंनी कोणत्या शब्दाला वर्षाचा शब्द म्हणून घोषित केलेला आहे? तर लॉकडाऊन. मित्रांनो हा क्वेश्चन विचारू शकतात, व्हेरी IMP क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन थोडासा नोटबुकमध्ये नाहीतर कुठेतरी लिहून ठेवा आणि वाचायचं नक्कीच मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, जगातला पहिला 6G उपग्रह कोणत्या देशाने यशस्वीरित्या प्रस्थापित केलेला आहे? तर चीन या देशाने पहिला 6G उपग्रह यशस्वीरित्या प्रस्थापित केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, बहरीन देशाचे सर्वाधिक
प्रदीर्घ काळ सेवा देणारे पंतप्रधान कोण होते? बहरीन देशाचे, बहरीन जे दोष देश आहे मित्रांनो, त्या देशाचे सर्वात जास्त पंतप्रधान राहणारे कोणते व्यक्ती आहेत? प्रिन्स खलीफा बिन सलमान अल खलीफा हा त्या व्यक्तीचे नाव आहे मित्रांनो, प्रिन्स खलीफा बिन सलमान अल खलीफा। नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो, कोणत्या शीर्षकाखाली जीवातराम भगवानदास कृपलानी यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे? तर माय टाइम्स या शीर्षकाखाली। नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक निमोनिया दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर जागतिक निमोनिया दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर 12 नोव्हेंबर या दिवशी जागतिक निमोनिया दिन साजरा केला जातो। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याच्या विधानसभेने आदिवासियांसाठी एक स्वतंत्र सर्ण धार्मिक संस्थेची मागणी करणारा एक ठराव एकमताने मंजूर केला? तर मित्रांनो कोणता? तर झारखंड राज्याच्या विधानसभेची आदिवासीसाठी एक स्वतंत्र सर्ण धार्मिक संस्थेची मागणी करणारा एक ठराव मंजूर केला गेलेला आहे। नंतरचा क्वेश्चन बघा, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ म्हणजेच ITTF, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ महिला विश्वचषक 2020 स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले? तर चेन मेंग या खेळाडूने जिंकलेले आहे। लक्षात असू द्या, आंतरराष्ट्रीय म्हणजे ITTF महिला विश्वचषक। नंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो आपला आणि शेवटचा क्वेश्चन, मणिपूर आणि नागालँड या राज्यामध्ये कोणता स्थलांतरित पक्षी प्रामुख्याने विश्रांतीसाठी येतो? हा क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे मित्रांनो, एमूर बहिरी ससाना हा पक्षी मणिपूर आणि नागालँड या राज्यामध्ये स्थलांतरित पक्षी प्रामुख्याने विश्रांतीसाठी येतो। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो, आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि बेल आयकॉनला नक्की दाबा, आणि जितकं शेअर करता येईल मित्रांनो तितकं नक्की शेअर करा, तेवढीच हेल्प दुसऱ्यांना होईल मित्रांनो। तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू मी मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद।